फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल। फ्रेंड्स, आज आपण पाहूया सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, सुनेला सासू सासऱ्यांच्या घरात राहण्याचा अधिकार। फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला पाहूया सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय। सर्वोच्च न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जाणाऱ्या आणि सासू सासऱ्यांच्या घरात राहणाऱ्या सुनांसाठी ऐतिहासिक निर्णय दिलाय। सासू सासऱ्यांच्या घरात राहणाऱ्या सुनांसाठी ऐतिहासिक निर्णय पाहूया। कौटुंबिक हिंसाचार कायद्यातील तरतुदीनुसार सुनेला आपल्या पतीच्या आई वडिलांच्या म्हणजेच सासू सासऱ्यांच्या घरात राहण्याचा पूर्ण अधिकार आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे। न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखालील 3 सदस्य खंडपीठाने हा निर्णय दिला। या खंडपीठाने या प्रकरणी आधी 2 सदस्यीय खंडपीठाने दिलेला निर्णय रद्द केला आहे। डिसिजन ऑफ सुप्रीम कोर्ट ऑन डॉटर इन लॉ राइट टू स्टे इन पेरेंट्स इन लॉज हाउस डोमेस्टिक व्हायलेंस ऍक्ट। न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलं, कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना सासरकडील कुटुंबाची सामायिक संपत्ती आणि राहत्या घरात देखील आपला वाटा मिळेल। पीडित पत्नीला आपल्या सासरच्या वडिलोपार्जित आणि सामूहिक संपत्तीत म्हणजे घरात पूर्ण अधिकार असेल। याशिवाय पतीने मिळवलेल्या संपत्तीत देखील पत्नीचा हक्क असेल। 150 पानांच्या निर्णयात कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 च्या तरतुदीनुसार न्यायालयाकडून अनेक महत्वाची निरीक्षणे पाहूया। तरुण बत्रा प्रकरणात आधी 2 सदस्य खंडपीठाने म्हटले होते की कायद्यात सुनेला आपल्या पतीच्या आई वडिलांच्या मालकीच्या संपत्तीत कोणताही अधिकार नाही, मात्र आता 3 सदस्य खंडपीठाने तरुण बत्रा प्रकरणाचा निर्णय बदलला आहे। यावेळी न्यायालयाने 6-7 प्रश्नांची उत्तरे दिली आहेत। यात न्यायालयाने पत्नीचा पतीच्या केवळ स्वतंत्र संपत्तीवरच नाही तर सामूहिक घरावरही अधिकार असेल असे स्पष्ट केला आहे। थँक्यू फ्रेंड्स।